करूं तो गाड्या बाहेर पडल्या. पण इथे सगळे ऊसवाले सगळे कारखान्यावाले त्याचे हे कारखान्याचे डायरेक्टर आहे. हे तुमच्या समोर काय सांगतात ते इथले सगळे शेतकरी यांचे दादा एकाचे सगळे ऊस. हे बघा कुठे दिसतं का तुम्हाला दुसरं काही? बघा नजर पोहोचेल तिथपर्यंत सगळा ऊस आहे. मग ह्या ऊसवाल्यांसाठी एक तुम्ही रॅम्प जर दोन तीन ठिकाणी काढले तर त्यांना गाड्या त्या भरून ऊसाच्या नक्की नक्की पाईप का नाही टाकले. आता आम्हाला हा माहितच नाही की रस्ता आहे. आतापर्यंत आम्ही एवढ्या दिवस आता काम करतोय. आम्ही बरेच वेळ आता तुम्ही असंच म्हटलं असता जेव्हा पूर्ण काम झालं असतं ना का तुम्ही का चाल नकाशावरती पण आम्हाला दिसलं ना. आम्ही ती सुद्धा पाहत असतो ना गुगलवर. बघा कामात पहिल्याच खूप अडचणी होत्या. त्याच्यात तुमच्या अडचणी वाढवणं आमचा हेतू नाही. फंड टाकला याच्यावर आपण. याच्यावर माझा फंड आहे. मला काय म्हणायचं पण ह्या शेतकऱ्यांचा ऊस जो जाणार आहे त्याच्यासाठी जर रॅम्प झाला खालून पाईप टाकले त्यांचं काय म्हणणं आहे? काय मोठी गोष्टी नाहीये. एकदम शुल्लक आहे माझ्या दृष्टी. पाईप टाकून ना मग आता इथे पाईप पण नाही. मग पाणी इकडे तुंबून इकडे आणि हे बघा इकडे झाडं लावली आहेत. सगळं बारावळ इकडे पाणी आम्ही कुठं गेलो आम्ही त्याला विरोध करत पाणी गेलं पाहिजे. नाही नाही तिकडे जाणार नाही डाळीकडे. इथं पाईप टाकायला पाहिजे ना. हे पाणी इकडे जाणार खाली. अरे आम्ही काय इंग्लिश मध्ये सांगतो. नाही नाही त्या आम्ही काय इंग्लिश मध्ये सांगतो. इंग्लिश मध्ये नाही. ते पाईप टाकल्याने प्रश्न मिटेल. म्हणजे तुम्हाला ज्यादा तिथपासून इथपर्यंत त्यांना आपण सांगत पाहू नाही करू शब्द काय पाहिजे. म्हणजे हे लोक शांत होतील माझ्या डोक्याचा ताण कमी होईल. शेवटी होणार होणार नसेल तर तसं सांगा ना. म्हणजे मग प्लॅनिंग करता येईल ना जर तुमची आवाक्या बाहेर असेल तर. पाईप सुद्धा अप्रोच ज्यावेळेस ज्यावेळेस तुम्हाला ऍक्सेस केला सर्वात पहिले म्हणायचं की आम्हाला परमिशन घ्यावा लागेल. पण रोड जरी असला तरी त्यांना आमच्या रस्त्यावरती जर परमिशन घ्यावा लागेल. तर माझ्या मध्ये अनऑथराईजची नोटीस पण आली असेल रोड आहे. रोड जरी असला ना त्यांना ते आपल्याला बांधण्याच्या रोडला कोणी अडवत नाही कारण तो प्रोविजनामध्येच असतो. आणि जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा आम्ही आमचा निधी कुठे अशा ठिकाणी देत नाही तर आम्हाला अलाव नाही. पण हे इथे पाईप टाकणं आणि ह्या पाणी काढून देणं हा तुमचा पार्ट आहे माझा पार्ट नाहीये. आलं का लक्षात? कारण ह्या रस्त्यावर इथून उंची वाढल्यामुळे हे खाली गेलंय. आपण छाती इतकं उंच म्हणजे इतकं जो 5 फूट वर आलोय 5 फूट खाली गेला ना रस्ते ते सगळे. मग आता ते 5 फूट वर आल्यामुळे इथे पाईप टाकल्याशिवाय तो प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे तो तुम्हीच टाकून द्यायचा आहे. कारण मी तर काही बायपास केला नाही किंवा शेतकऱ्यांनी केला नाही आहे. शेतकरी जागेवरच आहे आणि आम्ही फक्त आमचा विचार करतो की बाबा आम्हाला गावात जाण्यासाठी जो त्यांना रोड करावा लागणार आहे जे याच्यामुळे तुमच्यामुळे हे झालं आहे ब्लॉक झालाय तो आम्ही तेवढ्यासाठी करायला तयार होतो. आम्ही तुमच्याकडे आलो नाही की आम्हाला तिथपर्यंत आतमध्ये करून द्या. त्यांचं काय म्हणणं आहे तुम्हाला रस्त्यावर यायचं असेल ना तर त्याची हायवेवाल्यांची परवानगी पाहिजे. म्हणजे हा रस्ता मग नियम बाह्य आहे का असा प्रश्न येतो. असं नसतं. प्रत्येक रोड पादर रस्ता सुद्धा जरी असला तर तो आम्ही त्यांना तयार करून देतो तो प्रश्न असतो. परंतु आता आम्हाला जसं आता आम्हाला जसं माहिती की आता आम्ही एक वेगळे डिपार्टमेंट आहोत आम्हाला माहीतच नाही इतर रस्ता होता. पण लोकल लोकांना माहिती आहे. ठीक आहे लोकल लोक ज्यावेळेस हे करणार त्यावेळेस अप्रोच होणार त्यावेळेस ते रोड तयार करणार ना. असं नाही आणि मी तुम्हाला हे ठोकपणे सांगतो आपली जी हद्द आहे याच्यामधून जे काही शेतकरी सुद्धा असेल आपण शेतकऱ्याला असं काही पर्टिक्युलरली बांधीला धरत नाही की तुम्ही परमिशन घ्या असं हे करत नसतो. परंतु जे काही बिझनेस आहे जसं आता हॉटेल्स असतील कमर्शियल असेल या सर्वांना ऍक्सेस परमिशन घ्यावा लागेल. ऍक्सेस परमिशन घेतल्याशिवाय रोडला आपण सेफ्टी. रस्त्याच्या सेंटर पासून तुमची किती हद्द? आणि म्हणून त्या हद्दीमध्ये त्यांनीच काम करायचंय. आपण नाही करणार आपण त्यांच्याकडून करून घेणार. कारण त्याच्या त्यांची हद्द तिथे आहे तर त्याच्यामध्ये आपण कसं येणार. त्यांच्या हद्दीमध्ये कोणी अतिक्रमण पण नाही केलं पाहिजे. नाही करायला पाहिजे ना. परमिशन घेऊन घेऊनच करावं लागेल कोणाला करायचं असेल तर. परंतु त्यांना माहीत नव्हतं. आज ते आले नसते तर कदाचित ह्या गोष्टी तुम्हाला कळल्याच नसतं. सर तुम्ही मान्य करा की बोलवल्यामुळे तुमचे काही प्रश्न सोपे झाले आणि त्यातून मार्ग पण तुम्ही लवकर काढू शकता.
म्हणजे तिकडच्या शेतकऱ्यांना एक होईल आपण सगळ्या पुलावर लायटिंग केली तिथं तो टर्निंग छोटा पूल त्याच्यामध्ये त्याच्यावर टेकायची लाईट करा नाही हा बॉक्स पाणी तिथं एक नाला आहे गर्मी झाला नेम किती एखादी गाडी फसणार रात्रीचं नाही नाही ते आपण रिफ्लेक्टर्स वगैरे लावलेले आहे सेफ्टी पॅरागेटिव्स लावलेले त्याच्यामध्ये ते बॉक्स लोडला जसं लावावं लागतं ना ते सगळं लावलेलं त्याच्यात आणि युवक तिथं आपली वेळ जास्त आहे त्यांनी घेतलं तेवढं त्यांना करू देत बाकीचं आपण ते बोलू आता जे त्यांनी घेतलंय ना तेवढं फक्त तिथे मांडताना त्यांच्याकडे असलं पाहिजे चौक आता सगळं चौकात का नाही बोलता आमच्यामध्ये चौकातचा प्रश्न वेगळा होता ठीक आहे तिथं आम्हाला एक वेगळा होतं ते सगळं करून तिथे झालं आणि त्याच्याच दृष्टीने कसं असतं की ज्यावेळेस बस शेल्टर आता तुम्ही बस शेल्टरपेक्षा म्हणण्यापेक्षा आम्ही तुम्हाला तिथं बस स्टॉप दिलेला आहे म्हणजे तिकडून आणि इकडून हे दोन्ही आहे ना त्याच्यामध्ये 350 मीटरचा आपण बस बे तयार करून दिलेला आहे बोथ साईड म्हणजे तो नॉट पर्टिक्युलर त्या लोकांसाठी फक्त तिथे तो करा असं त्यांचं म्हणणं आहे ओके म्हणजे तुमच्या लक्षात असू दे काय गोलप साहेब तुम्ही पण लक्ष ठेवा नाही तर तुम्हाला साहेबांच्या डोक्यातून काही गेलं तर तुमच्या डोक्यात आहे का तुम्ही पेन आणि वही पाहिजे होती की ते तुम्ही नोटिंग केलं पाहिजे अच्छा मग बरं झालं तुम्ही रोज फिरता म्हणजे आपली भेट होते ओके फक्त तुम्हाला अडचण आली तर मला फोन करा तुम्ही यांना फोन करा यांना फोन करा आम्ही सगळे तुमच्या मदतीला अडचण पुढे येऊ देणार सांगतो पाईप रोड जर असेल समजा शासकीय रोड तुम्ही सांगतो त्याच्यामध्ये आपण टाकून घेतले तुमच्या कोणत्या साहेबांना सांगावं लागेल चित्ते साहेबांना चित्ते साहेब तिडकेंना पण आणू फक्त तुम्ही आमची आज पाहणी जी झाली त्याला अनुसंगून काय काय लोकांच्या रिक्वायरमेंट आहे शेतकऱ्यांच्या त्या तिथपर्यंत पोहोचवा त्याच्यानंतर आमचा रोड सुरू होईल त्यांच्या एस या नो वर किंवा काय करणार काय नाही जे नाही असेल त्याच्यासाठी हो कसं करायचं त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करू ना सर आम्ही त्यांना कन्व्हिन्स करू आम्ही सगळं तुमच्यावर टाकणार नाही धडपण तर आम्ही पण आमचं पार्टिसिपेट ठेवू त्याच्यामध्ये ओके पण या ना 2 मिनिटं NHI संदर्भात आहे NHI आत्ता रस्त्यासाठी जागा अक्वायर करून घेतली आहे ज्या शेतकऱ्यांच्या बांधणी जवळ आहेत त्याच्यानंतर जी शिल्लक राहिलेली जागा तुम्ही पाहताय त्या बांधापासून तर त्यांचं खांबरावलं तिथपर्यंत ही इतकी थोडी जागा शिल्लक राहिली त्या जागेमध्ये ते शेतकरी शेती करू शकणार नाही किंवा त्याला भविष्यामध्ये जर कमर्शियल काय तिथं करायचं तर त्याला त्याची परमिशन मिळणार नाही म्हणजे ती जागा त्याची वेस्टेज दिलेली आहे जर ज्या शेतकऱ्याची इच्छा असेल की मला ती NHI हँड ओव्हर करायची तर त्याला तशी त्याची नुकसान भरपाई मिळणं गरजेचं आहे आणि तशी प्रोव्हिजन NHI कडे आहे असं आपण वकील जागा अक्वायर करून त्यांना पण काय फायदा नाही पण जर भविष्यात मोठा होऊ शकतो ना भविष्यामध्ये जेव्हा एक्सपान्शन करणार आहे त्यावेळेला ते ऍक्विजिशन करणारच आहे त्याचं जर ऍक्विजिशन किंवा ते एक्सपान्शन करणार आहे ते जर आत्ताच त्यांनी घेऊन ठेवलं त्या शेतकऱ्याच्या परमिशन बाबळ आहे तिथून तुमचा पोल इथे मधली जागा त्या शेतकऱ्याची त्याचा उपयोग नाही तेवढ्या जागा हा तुमचा अधिकार नाहीये तुम्ही त्याबाबत वरती भूसंपादन विभागाशी बोलावं लागेल कलेक्टर आणि त्यांच्या खात्याशी त्याच वेळेला आपण त्यांचं वकील म्हटल्यानंतर वकिलाला तिथे जाऊन NHI अशा या आधी घडलेल्या गोष्टी की NHI ती जागा अक्वायर केलेली आहे आणि त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिलेली आहे ते तुम्हाला दाखला द्यावा लागेल ना बरोबर तर प्रूव्ह द्या ना तुम्ही बरोबर ते प्रूव्ह करा तुम्ही आपण बोलू लवाज आहे ना त्याच्यामध्ये ह्या गोष्टी दाखवल्या त्यांना ते आता जे त्याच्यामध्ये पण होऊ शकतं नाही म्हणजे दाखवावं लागेल नॅशनल हायवेचे आदरणीय शिंदे साहेब त्याचप्रमाणे गोलप साहेब जे जे काही कामाचं जे कॉन्ट्रॅक्ट करतात जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते खरंतर बरेच दिवस मार्ग प्रलंबित आहे स्थानिक शेतकऱ्यांचं आशाताईंना भेटले आणि आशाताईंच्या पुढे जी काही त्यांनी गाराने या ठिकाणी मांडली मी बघापासून आशाताईंबरोबर या कामावरती फिरतोय बऱ्याच ठिकाणच्या ज्या ज्या अडचणी शेतकऱ्यांच्या ऐकतोय खरंतर अडचणी त्यांच्या दृष्टीने खूप छोट्या छोट्या आहेत परंतु त्यांनी जी भूमिका या ठिकाणी मागापासून काही मांडतायत मी त्यांची भूमिका या ठिकाणी पाहतोय की शेतकरी तर ऑलरेडी बाधित झालेले आहेत शेतकऱ्यांच्या शेतामधून तुम्ही रस्ते नेलेले आहेत परंतु काही काही शेतकरी असे झाले आहेत की ज्यांच्याकडे आता क्षेत्रसुद्धा शिल्लक राहिलेलं आहे आणि असं क्षेत्र शिल्लक राहत नसताना आपल्या असणाऱ्या हायवेची उंची खाली गेलेली शेती या शेतीमधनं जे जे काही लहान लहान गोष्टी आहेत आता भविष्यात नानांनी या ठिकाणी भूमिका मांडली की आता या शेतकऱ्यांनी ऊस काढायचा कसा हा एक सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणचा आहे कोणताही माल कुठलाही माल या ठिकाणचा शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या बाहेर काढायचा कसा म्हणजे कदाचित नॅशनल हायवे त्यांच्या रूल प्रमाणे चालला असेल परंतु या शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घ्यायला कोण
या ठिकाणी ठीक आहे, माजी खासदार या ठिकाणी येऊन गेले, आजी खासदारांचा या ठिकाणी दौरा झाला, त्यांच्यासमोर प्रश्न काय मांडले हाच मला विषय काय या ठिकाणी कळाला नाही, मला कसं त्याच काय बोलायचं नाही, त्यांनी समजून घेतलं नाही का तुम्ही मांडलं नाही, फार जवळच्या वाटतं सगळं बोलायला पाहिजे होतं, त्यांना बोलवायला पाहिजे होतं, थांबले पाहिजे ना, कदाचित आशाताई शेतकऱ्यांना जवळच्या वाटत असतील, आपल्या वाटत असतील, म्हणून शेतकऱ्यांनी कदाचित आशाताई पुढं प्रश्न मांडले असतील आणि आशाताईंनी ज्या ज्या सूचना या ठिकाणी साहेबांना केल्यात, साहेब ताई खूप कळकळून बोलत होते तुमच्याबरोबर, कारण विषय असा आहे की ऑलरेडी शेतकरी बाधित झालेत, त्यांची क्षेत्र गेलीत, आता आमच्या ठिकाणी नाना उभे आहेत, नानांचं जवळजवळ 5 एकर क्षेत्रामध्ये जे काही क्षेत्र शिल्लक आहे, मला वाटतं त्या क्षेत्रामध्ये त्यांना काही करता येणार नाही, म्हणजे जे काय रोडच्या अखत्यारीत पाहिजे, आता ते मागे शिंदे मंडळी उभी यांच्या दोन्ही बाजूंनी क्षेत्र गेली आहेत, मग या मंडळांनी भविष्यात काय करायचं, मग ह्या ज्या ज्या का अशा त्यांनी ज्या ज्या या ठिकाणी सूचना केल्यात, मला वाटतं रॅमच्या ज्या सूचना केल्यात, लाईटीच्या संदर्भातल्या आपल्या ज्या काही सूचना केल्यात की ज्या ठिकाणी तुम्ही रोडच्या खालून जावं लागणार आहे, त्या ठिकाणी जर लाईट नसेल तर ॲक्सिडेंट होण्याची अपघात होण्याची शक्यता आहे, भविष्यात रोड चालू होण्याच्या आधी ह्या गोष्टी जर आत्ता झाल्या तरच त्याच्यावरती मार्ग निघेल, त्यांनी दोन सूचना वाणी साहेब या ठिकाणी केल्या की जो रोड आहे त्यांची मागणी की या बाजून तुम्ही 100 मीटर वाढून द्या आणि या बाजूने काहीतरी 50 मीटर, साहेब हे विषय खूप महत्त्वाचे आहेत, तुम्ही जर याचा रोड झाल्यानंतर त्या गोष्टी घडणार नाहीत, शेतकऱ्यांना कुठेतरी ऑलरेडी हे गेल्यानंतर ठीक आहे त्यांना त्यांची काही रक्कम मिळाली असेल, त्यांचं ते काही मिळालं असेल, परंतु भविष्यात त्यांच्या जमिनी पुढं ज्या आहेत त्यांच्यावरती त्यांना पिकं घ्यायची हा सगळा दृष्टिकोन ठेवून आणि शेती झाडांची नाना तुम्ही केलेली मागणी ती सुद्धा मागणी खूप योग्य आहे, त्यांनी जे लावून धरलं झाडं लावली पाहिजे, वृक्षारोपण होणं गरजेचं आहे, पण ते वृक्षारोपण असं करू नका की शेतकऱ्यांचा माय त्याच्यातून बाहेर राहिला, काही तुमचं मी स्थानिक शेतकऱ्यांच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो, सर तुमचे मनापासून आभार मानतो, गुलाब साहेब तुमचे आभार मानतो की ज्या ज्या सूचना स्थानिक शेतकऱ्यांनी आशाताईंनी खरं तर नेतृत्व केले, आदरणीय संतोष नाना दिले या ठिकाणी आहेत, यांनी तुम्हाला सूचना केल्यात, तुम्ही निश्चित त्या अंमलात आणतील अशी मी स्थानिक शेतकऱ्यांच्या वतीने तुम्हाला हां आणि बस स्टॉपतो ना हा तो तिकडचा म्हणजे आणि ताई तुम्हाला तुमचं आवडलं, तुम्ही जो बस स्टॉप पाहून तुम्ही आता जिल्हा परिषदला सुचवणार आहे, तुमच्या डोक्यात वेगवेगळ्या कल्पना निघतात ना, म्हणून तुम्हाला सलाम करत, कारण नाना हे जे काय डोक्यातून निघतं आता त्यांनी ते मॉडेल पाहिलं हवे साहेबांचं हवेचं, तरी ते मॉडेल तुम्ही जिल्हा परिषदला राबवणार आहे, मला वाटतं आपले खेडेगाव सुद्धा एका शहरासारखे तयार व्हायची जी तुमची संकल्पना आहे, निश्चित तुमच्या संकल्पनेचे मनापासून कौतुक आणि तुम्ही विनंती केली आहे साहेबांना की तो जो खडकवाडी जुना पाडगाव रस्ता तिथं देखील असा एक बस स्टॉप व्हावा, साहेब ही मागणी देखील तुम्ही त्या ठिकाणी लावून धरावी अशी मी पण तुम्हाला या ठिकाणी ज्या ज्या काही सूचना केल्या त्या तुमच्याकडनं पार पडतील, जेणेकरून माझी इच्छा आहे की आशाताईंना याच लेवलवरती काम करावं, आपल्याला तुमच्यावरती सिनियरकडे जायला लावू नये अशी वेळ तुम्ही देखील या ठिकाणी आणून देऊ नये, एवढीच या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो, उपस्थित सर्व शेतकऱ्यांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि त्याही तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही हे प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी आलात, मला वाटतं 2-3 तास आपला हा विषय या ठिकाणी चाललाय, माझंच नाही मला एक गोष्ट आवडेल की सुट्टीचा दिवस असून सुद्धा शिंदे सरांना जेव्हा मी फोन केला की सर तुम्ही राहता कुठे पहिलं विचारलं, कारण माणूस कुठे राहतो शनिवार रविवार सुट्टी असते आणि त्याचं स्वतःचं लाईफ असतं, परंतु त्यांनी एकाही मिनिटाचा वेळ न दवडता त्यांनी सांगितलं ताई तुम्ही सांगा शनिवारी पण मी येऊ शकतो रविवारी पण मी येऊ शकतो, मी म्हटलं तुमचा अर्धा तास एक तास जाईल पण काही छोट्या छोट्या सूचना आहेत त्या तुमच्या कानावर घालाव्यात, शेतकऱ्यांना त्या बोलायच्या आहेत आणि त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं लगेच मान्य केलं, आणि त्याचबरोबर घोलप हे या कामाचे मूळ कॉन्ट्रॅक्टर आहे ठेकेदार आहे त्यांना सुद्धा त्यांनी कळवलं की या ठिकाणी त्यांनी त्यांना बोलवलं आणि या सगळ्या समस्या दोघांनी मिळून पाहिल्या, त्यामुळे मी स्वतः त्यांचं कौतुक करते की खरोखरच शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी कुठेही पदावर काम करत असू तर शेतकऱ्यांचा विचार माझ्या डोळ्यापुढे राहील ही त्यांची संकल्पना, आणि वाणीसाहेब तुम्हीसुद्धा सगळ्या तिकडचे कार्यक्रम सोडून इथे आलात का, आता तुम्हाला वाटलं की मी माजी खासदार आजी खासदार यांच्याबरोबर फिरलो सर्वे केला ह्या छोट्या छोट्या गोष्टी का शेतकऱ्यांनी आणल्या नाही, परंतु कदाचित हत्ती निघून जातो शेपूट अटकतं त्या पद्धतीने काम पूर्ण होईल जेथे आपल्या रस्त्याला लागतील, पण हे छोट्या प्रश्नांमुळे चिडचिड शेतकऱ्यांच्या मनामध्ये राहील, रोष राहू नये, प्रशासनाने चांगलं काम केलं आहे उभं केलं आहे, ते कशा पद्धतीने किती तासाने उभं राहिलंय त्याच्यानंतर देखील शेतकऱ्यांना आणि इथल्या प्रवाशांना समाधान मिळावं एवढीच अपेक्षा, आणि या ठिकाणी तुम्ही आलात तुमचं खरंच शिंदे सर या सूचना तुम्ही वर पाठवा, तिडके सरांशी बोलणं बसणं ते देखील आम्ही करू, तुम्हाला या ठिकाणी सगळ्या शेतकऱ्यांचं सहकार्य राहील, तुमच्या
गोलप सरांना देखील या ठिकाणी काम करताना ठेकेदार म्हणून नाही तर आमचा या ठिकाणी चांगलं काम प्रशासनाचं उभा करणारा एक प्रतिनिधी म्हणून तुमच्याकडे पाहून तुम्हाला देखील सहकार्य राहील. आम्ही कुठेही कमी पडणार नाही. तुम्ही फक्त शेतकऱ्यांचा कळवळा ठेवा, शेतकऱ्यांचा विचार करा आणि शेतकरी जर खऱ्या अर्थाने समाधानी झाला तरच या कामाचं समाधान प्रशासनाला मिळणार आहे, हेही तुम्हाला सांगू इच्छितो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या. राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या. शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज. सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.